दहा ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेरमधील 25 वर्षीय युवकाचा अपघातामध्ये मेंदूत रक्तस्राव झाला होता, त्यामुळे त्याचा मेंदू मृत झाला होता। त्यानंतर त्याला संगमनेर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र या अपघातामध्ये त्याचं ब्रेन डेड झालं असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी संपर्क केला आणि त्या युवकाचे अवयवदान करण्याबाबतची इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्व नातेवाईकांची संमती घेऊन त्या ब्रेनडेड युवकाला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि अवयवदानाची प्रक्रिया करण्यात आली। त्या युवकाचे लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल पुणेतील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार असून एक किडनी पुणेतील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथील एका पेशंटवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि पॅनक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यामधील ही पहिलीच घटना असून जिवंत लिव्हर आणि दोन किडन्या अहमदनगर जिल्ह्यामधून पुणे आणि नाशिक या ठिकाणी प्रवास करणार आहेत, त्यासाठी पोलीस प्रशासन तज्ज्ञ डॉक्टर टीम यांची यंत्रणा सुसज्ज झाली असून बरोबर 9:30 ठोक्याला या अवयवांचा प्रवास नगरमधून होणार आहे। आषाढी एकादशीच्या पावन दिवशी युवकाच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्यामुळे 4 रुग्णांना जीवनदानाचं पुण्य मिळणार आहे, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो। काढून एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे। रात्री 8:30 हे चारही ऑर्गन घेऊन अँब्युलन्स आणि पोलीस एस्कॉर्ट सहित या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुन्हा येथे ज्युपिटर हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल अशा या तिन्ही हॉस्पिटलला या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स वेगळ्या वेगळ्या पेशंटमध्ये ट्रान्सप्लांट केले जाते। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे जे काही पुण्याचं काम करायचा निर्धार त्या कुटुंबियांनी घेतला त्यांचे मी खासदार या नात्याने मनापासून आभार व्यक्त करेल की या दुःखद प्रसंगातून देखील त्यांनी खरं जो मेसेज आहे किंवा खरं जे पुण्याचं काम आहे हे करण्याचं काम त्यांनी केलं। आज डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर आम्ही सुरू केलं, आज आम्हाला देखील असं वाटतं की आम्हाला हा योग आला, आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा योग आला की आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून हा प्रयोग आम्ही यशस्वी करू। यामध्ये पोलीस प्रशासन, डॉक्टर्सची टीम आणि सगळ्याच लोकांनी एकत्रित येऊन आजच्या या पावन दिवशी 4 लोकांना जीवनदान देण्याचं काम एक नगर जिल्ह्याच्या युवकांनी केलेलं आहे आणि म्हणून मला या माध्यमातून सांगायचं आहे की ही सुरुवात आहे। आज अनेक लोक या देशामध्ये ऑर्गन शिवाय, किडनी शिवाय एक्सपायर होऊन जातात, तर मला वाटतं की आज जसं या युवकाच्या कुटुंबाने पुढाकार घेऊन हा एक पहिला पाऊल उचललेला आहे, अशाच पद्धतीने प्रत्येकाने आपला पेशंट जर ब्रेनडेड असेल तर त्याला जीवनामधून पाठवण्यापूर्वी किंवा त्याचा अंतिम संस्कार करण्यापूर्वी त्या मुलाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या मुलाला आयुष्य देऊन त्याचं आयुष्य वाढवण्याचंच काम करू आणि हे आज या ठिकाणी नगरमध्ये पाहायला आपल्याला मिळतं। याप्रसंगी अवयवदान होण्यासाठी या सर्व प्रक्रियेमध्ये पुणेतील प्रसिद्ध प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर बिपिन विभूते यांच्यासमवेत डॉक्टर मनीष प्रसाद पाठक, डॉक्टर संदीप नळे, डॉक्टर राहुल भांबळे, डॉक्टर आनंद काशीद, डॉक्टर हर्षवर्धन तनवार, डॉक्टर साईप्रसाद शिंदे तसेच डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित देवटे, डॉक्टर सुनील म्हस्के, डॉक्टर सतीश मोरे, अभिजित मेरेकर, प्रसाद काजळे, सागर काकड, मनोज आव्हाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, S9 मीडिया, अहमदनगर।